आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संकरित गायीचे दूध अजिबात स्वीकारणार नाही, गोकुळने पाठवल्या दूध डेऱ्यांना नोटिसा. गोकुळ दूध संघाने संकरित गायीचे दूध अजिबात स्वीकारणार नाही असा फतवा काढत दूध डेऱ्यांना तशा नोटिसाही पाठवल्या आहेत. नावाजलेल्या गोकुळ दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना अरब आणि आखाती देशात प्रचंड मागणी होती. मात्र भेसळीचे प्रमाण वाढले आणि परदेशातील मागणी ठप्प झाली. प्रत खालावली आणि या दुधापासून खवा आणि लोणी असे पदार्थ बनवण्याचे काम बंद झाले. त्यामुळे 70% म्हैस आणि 30% गाय इतकंच दूध स्वीकारण्याचे गोकुळने फरमान सोडले. त्यामुळे दूध उत्पादक आणि संकलन केंद्रे आता उद्ध्वस्त होण्याची चिन्हे महाराष्ट्र आणि कर्नाटकात दिसत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांपाठोपाठ दूध उत्पादकांच्याही आत्महत्येच्या घटना भविष्यात घडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नृसिंहवाडीतील प्रसिद्ध दूध व्यापारी श्रीकांत शिरगावे आणि दूध उत्पादक अजित कवठेकर यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया. महानकारी न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांना आनंद द्यायला पाहिजे, डेअरीवाल्यांना पण. आणि आज गोट्याचं कर्ज काढून त्यांनी भयंकर गैर मसरत तयार केलेली आहे. त्याचं कर्ज कसं फेडायचं आज त्यांचा गहन प्रश्न आहे. तर संघानं सुद्धा नीट ह्याच्यावर जाणून बुजून विचार करायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा विचार करायला पाहिजे. अचानक दूध बंद केल्यामुळं त्या गायी जाणार कुठं आणि ते तोडा तर अचानक बंद केल्यामुळं गैर बाजारात जातील आणि ते तोडायला जातील, परंतु याच्यात भयंकर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. हे सरकारनं विचार करून किंवा गोकुळडोरीनं विचार करून याचा पर्याय विचार करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे. थांबणार नाही, त्याच्यामुळं परत वाढतील. कारण रोजचं चलन आणि बाजाराचं सर घर खर्च ते दुय्यम व्यवसायामुळं चालू आहे त्यांचा. आज शेतीची तर अवस्था तुम्हाला माहीतच आहे. आज जर हे आठवड्याचं चलन जर त्यांचं बंद झालं तर बाजार काय करणार आणि बाजार करत नसलं तर त्यांनी पोटाला काय करणार. आत्महत्या तर थांबणार नाही, तर आत्महत्या परत वाढतील याच्यामुळं. आणि काय झालंय, जर्सी गाईचं किंवा म्हणा देशी गाईचं मसरांच्या पेक्षा भयंकर दूध जास्त असते, त्यामुळे त्यांना परवडते. म्हशी देते 2 लिटर दूध आणि गाय देते 10 लिटर दूध. त्यामुळं जर गाईचंच दूध बंद केलं तर मोठा घन प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढं. आता सध्या काय करायला पाहिजे हे त्यांना सुचत बी नसेल, परंतु ह्याच्यावर जरूर डेअरीवाल्यांनी विचार करायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनं तर अनुबंधात द्यायलाच पाहिजे त्याच्यावर. मगच कुठंतरी हे कुठंतरी काय तर आत्महत्या बी थांबतील आणि शेतकऱ्यांचा थोडंफार दिलासा बी मिळेल. नमस्कार मालक. नमस्कार. आज तुम्ही जर्सी गायांचं दूध उत्पादन करताय? हो करतो. किती गायी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 2 गायी आहे. या 2 गायींच्या माध्यमातून किती दूध निर्माण होते? साधारण आमचं 22-23 लिटर पण दूध निर्माण होते. किती वर्षापासून दूध चालू आहे? मी जवळजवळ 2002 पासून आम्ही धंदा करतोय. म्हणजे किमान 15-16 वर्ष झाली तुम्ही या गायीचं दूध उत्पादन करताय. होय. आतापर्यंत या गायीच्या दुधाच्या माध्यमातून तुम्हाला कोणता फायदा झाला आहे? सध्या म्हणजे शेतीच्या ह्याच्यावर म्हणजे असं असल्यामुळे झाल्यामुळं आम्ही सध्या आमचं उपजीवन म्हणजे ह्या गायीच्या दुधावरच करतोय. आम्ही आमचा प्रपंच ह्याच्यावर चाललाय आता. आणि मग ह्या गाईच्या दुधावर तुमचा चाललेलं कुटुंब चरितार्थ प्रपंच तुमच्या मुलांचा शाळेचा खर्च उदरनिर्वाह हो, एवढा व्यवस्थित चालला असताना गोकुळनं आता तुमचं गाईचं दूध स्वीकारायचं बंद केलंय. मग आता ह्या गाईचं दूध बंद केल्यामुळं काय परिस्थिती होईल? जसं आता शेतकऱ्यांना आत्महत्या केली तसं आम्हाला दूध उत्पादकांना आता आत्महत्या करायची पाळी आमच्यावर आता येईल. म्हणजे नक्कीच आता हे दूध तुमचं थांबलं की म्हशीच्या दुधाचं उत्पादन जास्त नसते? नाही नाही नाही. गाईच्या दुधाच्या माध्यमातून तुम्ही एक म्हैस जर 2 लिटर देत असेल तर गाय 10 लिटर देते. होय होय. तिच्या चरित्रात तिचाही चालतोय तुमचाही चालतोय. मग यामुळं आता तुमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकीकडे शेतीमध्ये नफा नाही आहे, तिला बाजारभावामध्ये किंमत नाही आहे, निसर्ग तर असा कोपलेला असतोय, पडला तर अति पडतोय, नाही पडला तर वाळून जातोय. मग हे जनावरं तर सांभाळावी, घरातल्या लोकांना काम द्यावं म्हणून तुम्ही केलेलं आहे. मग गोकुळने आता ह्या संदर्भात विचार केला पाहिजे, तरच तुम्ही शेतकरी आणि तुमची जनावरं टिकणार आहेत.